तर फायनली फायनली भेटलोय आम्ही. बऱ्याच दिवसानंतर भेटलोय. तिला पतीच्या बर्थडेला पण बोलवली, तेव्हा पण नाही ती आली. मी खूप वेळा तिला बोलते कधीतरी ये ये, ती प्रॉब्लेम होत होते ना. अरे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल आम्ही वसईला का आलोय, तर आता वसईला का भेटला. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आलेलो आहोत विरारमध्ये, आता आहोत फुलपाड्याला. तर आम्ही आता घरीच आलेलो आहे. अगोदर म्हटलं अजून एक आपले काही माणसं आहेत इकडे, त्यामध्ये खास करून आम्ही लग्नासाठी आलेलो आज. तर हा आम्ही चाललो आता कुठे माहिती आहे का, मेवणींना भेटायला. त्यामध्ये वर्षाची एक बहीण राहते इकडे साईनाथला. मी बघितलं असेल आपले जे साडू आहेत तिकडे, त्यांच्यासोबतचा आम्ही व्हिडिओ केलेला. आज मधला दिवस आहे, तर आम्ही इकडे आलोय फुलपाडाला. आमच्या काकांच्याकडे भेटलो, म्हणजे आमच्या अण्णाकडे, आजी वगैरे सगळेजण भेटले, काकी वगैरे, सारथी वगैरे, आणि आता चाललं तिकडे. तर आता या व्हिडिओमध्ये बघूया काय काय बघा भेटतंय. आम्ही हा जस्ट एक तुमच्यासोबत भेटी काठीचा व्हिडिओ आहे. हां भेटून जावा, एक आठवण पण राहील. आणि त्यासाठी मग आम्ही साडूंना फोन केला, साडू म्हटले जावा घरी आहे ताई आणि मुलं पण आहेत, तर त्यांना भेटून आम्ही जातो. तब्येत बरी नव्हती तर त्यानिमित्ताने भेटता पण येईल. आणि नंतर जमलं तर आम्ही मग तेजलला पण भेटणार आहोत. तेजल पण आता शिफ्ट झाले वसईला, तर तेजल पण भेटेल. आणि या मम्मी मेहुलींना भेटायचा हा कार्यक्रम आहे. चला आम्ही चाललो आहे, तर साईनाथवरून रिक्षा पकडले आणि साईनाथचा हा परिसर, सॉरी फुलपाड्याचा परिसर साईनाथला चाललो आहे. आणि विरार खूप मोठा आहे रे, खूप मोठा आहे विरार. आणि आपले सबस्क्रायबर्स पण खूप आहे तिकडे. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच जण बोलतात, तुम्ही सांगितलंच नाही पण काय शक्य होतं सगळ्यांना भेटणं इकडे. योगायोगाने भेटतात बरेच जण, तर ते आमच्यासाठी पण म्हणत नाही मतलब चांगली गोष्ट असते की अचानक भेटतात. आणि त्यांना पण खूप भारी वाटतं. दुसरा पहिले पोहोचूया विरारला तिकडे साईनाथला. आम्ही जेव्हा मागच्या वेळेस साडूंकडे आलो, तर आम्ही ज्योतिनी तिथे दर्शन घ्यायला गेलेलो. बरेच दिवस नाही गेलो होतो नाही, कदाचित आमची फॅमिली ट्रिप होईल इकडे. म्हणजे आम्ही दर्शन घ्यायला जावं देवीचं, कारण आईची इच्छा आहे की जिद्दीने मातेचं दर्शन घ्यायचं आपली फॅमिली सहित. तर आम्ही कधीतरी प्लॅन करू तेव्हा नक्की फॅमिली सहित सगळे येऊ. खास आईसाठी, आई म्हटले की जायचं आहे दर्शन घ्यायला. आईने कधी गेली असं, आम्ही एकविरीला गेलो आहे, जिद्दीला नाही आईला. तर पक्का आम्ही इंग्लिश प्लॅन करणार. लागते नुसता घाबरतो काय तू आम्हाला, होय गेल्यानंतर फोनवरती बोल असतो व्हिडिओ कॉल वरती. आजारी होता तो पण. हाय हाय कशी आहेस? इकडे आमच्या ताई आहे तिकडे, आताच पोहोचलं घरी. जरा दमून भागून त्यांच्या शिड्या चढून दमलो आम्ही. छान पोहोचलोय, बऱ्याच दिवसानंतर आलोय. आणि इथे आलं तर मस्त वाटत काय म्हणत, तू सुट्टी आहेस आराम? सकाळची शाळा असते ना, पाणी सकाळी जायची. पण पाणी सकाळी जाय, पाणी सकाळी टायमिंग आहे. ए घनश्याम, सो चला मस्त वाटलं भेटल्यानंतर. आम्ही चहा झाला, थंडा झाला, गप्पा झाल्या, गावाकडची सगळी बातचीत झाली. आणि आता कालवा वाट बघतात चाकलीला. आता कधी जाणार गावाला? शिंग्याला. शिंग्याला, शिंग्याला शिंदा ऋतू सिंगला आंबोलीला येशील ना? नाही पण तिला बोलले पनवेलला ये. आंबोलीपेक्षा आम्ही साखरेला जाऊ. पनवेलला येशील ना? पनवेलला पण त्यांना बोलवणार होतो आम्ही. तर भेटणं होणार आहे. आणि आम्ही बऱ्याच दिवसानंतर तिकडे आलो ना, म्हणजे आम्ही वर्ष व्हायला येईल. आम्ही मागच्या वेळेस आलेलो लग्नाच्या निमित्ताने, आमच्या भावाचं एक लग्न होतं, तेव्हा वस्तीला इकडे आलेलो. कारण पनवेलवरून इकडे यायचं म्हणजे आम्हाला अख्खा दिवस घालायला लागतो. आणि आलं तर मग आणि येणं शक्यतो होत नाही पहिली गोष्ट, आणि आलं तर दिवसच जातो, नाही तर वस्तीत करावी लागते. त्याच्यामुळे भेटून जाऊया. आणि बारकेची तब्येत पण मध्ये बरी नव्हती, त्याच्यामुळे भेटणं झालं. आता छान व्यवस्थित आहे, कारण काय छातीचे आजार काय ना कसे येत असतो, त्यांना ऍडमिट होतो. त्यामुळे दुसरा डुप्लिकेट सेम घरात तुम्हाला ना की शांत बाकी आपली गिरी तू रुद्र तिकडे बघ. अरे पप्पाच बघतील व्हिडिओ तिकडे, कामावरती तुझे पप्पा बघते बघ तिकडे बघ कसा करतोय तो. तर चला आणि भेटू, आता आपण निघतो आहे कुठून. आता इथे चालू वसईला, तिकडे पण भेटायचं आपल्याला मेवणीला. कुणाला? तेजोला. आणि ही ऋतू, ऋतू आता आम्ही तिला बोललो आहे कधी अशी सुट्टी मध्ये पनवेलला तोपर्यंत परीक्षा होती तुझ्या.
चला आज इकडे येणं खास म्हणजे लग्नासाठी झालेलो, लग्न झालं ओळखल्यानंतर इकडे आला तर इथे चाललंय वसई, नंतर मग वया वया असं जायचंय, थोडा थोडा वेळ सगळ्यांना भेटून जात आहे. चलो चला चला बाय 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 तू चलो आता चार माळ उतरायचं आहे आणि आम्ही इकडे जाऊ तुला एक दीड तास दोन तास थांबलो आणि तिथून खास तुम्हाला दर्शन सकाळचं जीवधानी मातेचं मंदिर तिकडे तिथे हा एक कोपरा दिसतो म्हणजे बॅक साईडचा हा रस्ता आहे इथून सकाळ सकाळ दर्शन होतं इथून आपण गेलो त्या मागे इथूनच गेलो ना बॅक साईडनेच गेलो काय असं गेलो इकडून मंदिर आहे इथून दिसतं. चला चला साईनाथचा परिसर जानेवारी इथे आलो आम्ही आणि इथून हा परिसर आहे जो सेशन जायचं आपल्याला शरीक्षण आहे आणि आज आम्ही चाललो सगळ्यांना भेटीगाठी करतोय इथून जायचं आहे वाया शेरोटो सेशन टू वसई. बसा मॅडम. हा परिसर स्पॉट फेमस आहे इथला इथला सिग्नल जवळ साईनाथच्या इथला एरिया. कसं वाटतंय एक दिवस जरा वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स, आमची दररोजची रुटीन वेगळी असते आज जरा वेगळी आहे. तिकडे रिक्षा लागलेले असतात तिकडे एरियामध्ये जाण्यासाठी स्टेशनला पोचलोय इथून आपल्याला आता ट्रेन पकडायची आहे. चला वसईला पोचलोय आणि आपला एक सबस्क्रायबर मित्र राहायला कुठे कुठल्याला असं छान मस्त गप्पा झाल्या वसई ट्रेन वसईपर्यंत ना तिकडे ते वसई छान गप्पा झाल्या. चला भेटू बाय थँक्यू चलो बाय बाय छान मस्त शेअरिंग झाले. दादर ट्रेन पकडलेली फास्ट ट्रेन वसईला थांबते ना आम्ही आता इकडे आलो ना विरारला बिग फॅन म्हणजे भेटलेत बरेच जण त्यातले हे एक जागे काय नाव खूप छान म्हणजे आम्ही असं चाललेलो जस पास होत होते त्यांना वाटलं मीच एकटा भेटलं नंतर वर्षा पाठवून पण दिसली लगेच ओके कसं वाटतंय ओके दाखवलीस वा छान थँक्यू छान वाटलं थँक्यू यस यस योगाकडे भेट झाली पण मस्त वाटलं असं अचानक भेटून मजा वेगळी असते हा 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 समजत नाही कसं बोलतात ना एखाद्याची इच्छा असते ना जास्त भेटायची आज बरेच जण असं भेटलं का म्हणजे अचानक थँक्यू चलो चला भेटूया बाय 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 टेक केअर. किती मंडळी भेटली आणि आम्हाला किती आनंद होतो बापरे. आम्ही खास करून शूटमध्ये घेतो तुम्हाला का माहिती आहे का कारण आम्हाला ते आठवणी ठेवायचे असतात कारण तुमच्या पण ते आठवणी असतात परत असं भेटणं होत नाही कधी योगा करून भेटणं असतं ते लय भारी वाटतं आम्हाला. तर फायनली फायनली भेटलोय आम्ही बऱ्याच दिवसानंतर भेटलंय तिच्या बर्थडेला पण बोलले तेव्हा पण नाही ती आली मी खूप वेळा तिला बोलते कधीतरी प्रॉब्लेम होत होते ना. आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल आम्ही वसईला का आलोय तर आता वसईला का भेटल्यात तर त्यांच्या मॅडम आहेत त्या शिफ्ट झाल्यात वसईला तर त्यासाठी आम्हाला वसईला नाही तर आम्हाला पहिलं दादरला मी जायचो दादरला मी कुठल्या कामानिमित्त कुठे तरी भेटता यायचं आता कसं हे लांब योगा योगा आम्ही लग्नासाठी आलेलो भेटून घेऊया भेटता येणार नाही आता ती पण मे महिन्यात पण येईल का माहिती नाही ना पाऊस झालेले हा गाडी मोडायचं साईड लावून तर चला पोचतो आम्ही तिकडे हे हा एरिया आहे वसई ईस्ट माहिती नव्हतं एवढा खूप डेव्हलप झाला असेल इवर शाईन वगैरे इकडे काय भरपूर मोठा एरिया आहे आणि खूप डेव्हलप झालं इकडे जसं वाटतं वेस्टला फक्तच आहे ईस्टला बरंच काय काय आहे वसई ईस्टला छान वाटतं ना म्हणजे असं पूर्ण मोकळं मोकळं एकदम ना
कळत नाही बरं वाटत असेल जरा वेगळ्या ठिकाणी गार्डन वगैरे पण आहे चला जाऊया वरती बघूया सायरा समायरा भेटतात झोपले असते ना चला सारा समायरा बोलते सारा समायरा आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कुठे बघा सारा समायराच्या घरी आणि तिकडे लास्ट आहेत बऱ्याच दिवसानंतर आलो इकडे आणि त्यांनी रूम शिफ्ट केल्या आता जर वसई झालो आम्ही ते शिफ्ट झालेत पण इकडे छान परिसर आहे आणि मध्ये खूप आतमध्ये पॉझिटिव्ह असे वाईब्स येत आहेत मस्त वाटलं सारा समायरा बेटा हाय आणि इकडे मम्मी आहेत हॅलो आता व्हिडिओ मध्ये सगळे दिसणार हे सगळे जण बघत असतात व्हिडिओ प्रांजू प्रतुचे आम्ही पनवेलला जेव्हा असतो तेव्हा तर ते व्हिडिओ मध्ये त्यांना पण आता बघता येईल हा हे दोघं जास्त बघतात हा खूप छान वाटतं त्यांना आणि तेजल दैश आहे तिकडे सो मस्त वाटतं आणि आमच्या आणि रूम घेतले छान आम्ही पूर्ण आहे ना यांचा आतमध्ये अगदी बेडरूम वगैरे सगळं बघितलं आणि सारा समाराचे पप्पा पण आले थोडे लाजत आहे मम्मी पण आहेत ते लाजतात काही जणांना थोडंसं आणि आपले चॅनल ते बघतात सबस्क्राईब केलं त्याने थँक्यू सो मच त्यासाठी सो छान मस्त वाटलं छान असतं झालं आमचं आता जास्त वेळ थांबत नाही निघतो आम्ही भेटू लवकर त्यांना निमंत्रण दिलं या तुम्ही लवकर लवकरच पनवेलला येणार ना पक्का सगळ्या निमंत्रण येस त्यांना आपण बोललो की किती वेळा तुम्हाला आम्ही भेटता येणार पण त्यांना एकदा नक्की आपण येस येस आपले आज बरेच जणांच्या म्हणजे भेटीगाडी होत आहेत पण आणि निमंत्रण पण होत आहे एक त्या निमित्ताने जास्त मस्ती कोण आहे जास्त ही आहे का तीच आहे मस्ती वाली जास्त आहे तूच ना होय ना छान त्याने मस्त बनवलं सगळं इंटेरियर वगैरे छान केलंय आणि इकडची सोसायटी पण खूपच छान आहे खाली गार्डन वगैरे सगळं आहे चलो चला निघते आता तुम्ही जा गावाला गावी आता मी जाणार असत पण तू तिकडनं कधी येशील पनवेलला येशील ना बरेच दिवस आता ते आल्या तरी बनलेले तिकडे तर येतील लवकरच आपण त्याच्या मला बोलू आणि बराच दिवस भेटली पण नव्हती मला भेटायची खूप इच्छा झालेली तिला तर दादरला तुझ्या कधी गेल्या की भेटायचो तर इकडे आले ती म्हटलं तर जाऊन भेटून तर येऊया तिला परत कधी इकडे येणं होईल काय माहिती नक्कीच या मॅडम वगैरे सगळेजण या तर चला निघतं मी भेटून आणि छान वाटलं एकदम मस्त त्या बऱ्याच दिवसांत आपल्या माणसाला भेटतो तेव्हा एक वेगळीच अटॅचमेंट असते आणि खूप छान वाटतं म्हणजे आमचं नातं असं पण छान झालंय त्यांच्या घरातली माणसं खूप आम्हाला म्हणजे एकदम आपुलकीने त्याच्यामुळे आम्हाला पण असं कधी वाटत नाही आम्ही दिलाच कधी जातो त्यांच्याकडे आम्हाला खूप एकदम रिस्पेक्टफुल ते पण आम्हाला खूप पुरवतात आम्हाला इन्वॉल्व्ह होतात व्हिडिओजमध्ये त्यांच्या मॅडम आहेत थोड्याशा लागतात पण ते आपल्या व्हिडिओ सगळ्या बघतात म्हणजे आपले खरे सबस्क्रायबर आहेत ते खूप जुने एक व्हिडिओ कामाला लागायचे पण अगोदर ते आमचा कॉन्टॅक्ट तसंच झालेला आहे मसाले त्यांनी ऑर्डर केले नंतर असं असं पुढची स्टोरी खूप मोठी आहे पण ठीक आहे छान वाटतं आम्हाला आणि त्यांची फॅमिली खूप छान सोसायटी पण त्यांना अजून खूप मोठं आहे आणि गार्डन वगैरे सगळं आहे तर चला आता आपण निघतोय भेटू लवकर चला कमाल काम करा होय चला बाय बाय फायनली आलेलो आहे घरी आणि हा व्हिडिओ एंड करायची वेळ आता आहे प्रज्ञू या साईडला काय करतोय प्रज्ञू काय करतोय तू काय खातो पपई खातोय पपई खातोय पण आता प्रांजू साईडला झोपले प्रांजू स्कूलमधून आले आता सकाळी लवकर जाते आणि हा व्हिडिओ होता खास करून भेटीगाठीचा आम्हाला का बरेच सबस्क्रायबर भेटले वाटेत जाताना कधी रिक्षातून असे वगैरे ज्यांना ज्यांना शक्यतो त्यांना मी व्हिडिओमध्ये ॲड केलेला तुम्ही बघितलं असेल खूप छान वाटलं मग त्यांना बरी मेमरी राहील आणि दुसरी गोष्ट मेहुनी होते त्यांना मी भेटलो आणि मधलं दिवस असल्यामुळे बरेच लोक
त्यांना आम्ही कामाला असल्यामुळे सगळेजण दिसले नाहीत, पण तेजलसाठी तेजलला खास भेटायला गेलो आम्ही. त्यानंतर मग मेहुनी आपल्या असं साडू त्यांच्या घरी गेलेलो, साडू कामावरती होते. पण एक खूप छान वाटलं. हा एक बोलतात ना, पूर्वी आपण एक 15 दिवस महिना झाला की आपण बऱ्याच आपल्या नातेवाईकांना भेटायला जायचं ना, काही कारण नसताना. मला वाटतं आजकाल तर आपण व्हॉट्सअपवरती फक्त हाय हॅलो फक्त करत असतो, गुड मॉर्निंग वगैरे विचारपूस करतो, पण त्यातली जी अटॅचमेंट आहे ना, एक खरी फील आहे, तो सगळा संपलेला आहे. आपण फक्त एक नावासाठी विचारपूस करत असतो, आणि प्रत्यक्षात भेटणं आणि व्हॉट्सअपवरती किंवा असं त्यात खूप फरक असतो. आणि आम्ही त्या निमित्ताने तिकडे गेलेलो, म्हटलं चला भेटूया, त्यांना पण खूप बरं वाटेल ना, आम्हाला पण खूप छान वाटेल. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षात खूप छान वाटलं. मी त्याच्यासोबत जास्त वेळ नाही, अर्धा एक तास थांबलो असेल, पण ही एक आठवण राहील, मेमरी राहील, त्यासाठी मग हा व्हिडिओ पण केला. आणि तुम्हाला पण छान वाटेल ना, तेजल बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये दिसले असेल, बहिणी बहिणी भेटल्यात, आणि परत बरेच जण काही जण पण प्रश्न विचारतात आम्हाला कमेंट्स मध्ये की तेजल का दिसत नाही व्हिडिओ मध्ये, बरेच दिवस ती व्हिडिओ मध्ये दिसली नाही, कुठे गेले काय. तर ते प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही घडत असतात. सो ती पण आता लगेच काही दिवसापर्यंत गावी जाऊन आलेली, तर आता तिला भेटताना आम्ही भेटलो पण आम्हाला खूप चांगलं वाटलं. आता आम्ही पण जाऊ गावाला, त्यावेळेस गावाकडची माणसं तुम्हाला जी मिस करतात ते पण तुम्हाला दिसतील सगळी. तर हा व्हिडिओ संपवतोय. आपली फॅमिली खूप स्ट्रॉंग आहे आणि एकदम पॉझिटिव्ह आहे, आणि ती छान छान नसेल तुम्ही प्रतिक्रिया करा त्यावरती. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं नेमकं, का तुम्ही तुम्हाला आम्ही भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं. बऱ्याच जणांना हे खास करून वीरा नाला सफारी आहे, तिकडे आपली मंडळी खूप आहेत, म्हणजे अगदी जेन्युइनली सबस्क्राईब आपले सगळे आवडीने व्हिडिओज बघणारी मंडळी तिकडे आहेत, कारण आपल्या गावाकडचे गोमातले सगळी माणसं तिकडे स्थायिक आहेत. सो थँक्यू सो मच नाला सफारा वीरामध्ये, कधीतरी नक्की आपण मीटअप करू. खरंय त्यांना भेटत कधीतरी करू, खूप लोकांची भेटण्याची इच्छा आहे, बरेच लोक भेटण्यासाठी उत्सुक आहेत, तर आपण नक्की प्लॅन करूया. सो चला आता हा त्यांना वाटत व्हिडिओ संपवतो इकडे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओ. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टाटा बाय.